मागे सांगितल्याप्रमाणे बाबांचे पत्र आल्यावर मग काय विचारता, घरात आजोबा आणि आजीबाई यांची रोज भांडणे चालू झाली। आजोबांनी तर वेडीन वाकडी शपथ वाहून असा निश्चय केला की आपण होऊन आता या पुरीच्या कामात कधीच पडावयाचे नाही। वेडीन वाकडी शपथ हा शब्द लिहिताना मला आपल्या पुरुषांच्या एका विलक्षण सवयीची आठवण झाली आहे। तिच्याविषयी मी येथे लिहिले तर केवळ अप्रासंगिक होईल, हे जरी खरे आहे तरी त्या सवयीविषयी माझ्या मनातून केव्हा ना केव्हा तरी लिहावे असे असल्यामुळे मी आत्ताच लिहिते। न जाणो हे माझे चरित्र माझ्या हातून पुरे होते की नाही, तेव्हा यावेळी हे प्रकरण लिहिताना माझ्या मनात जे विचार आले आहेत ते तसेच दाबून ठेवले नाहीत याबद्दल वाचक हो आपण मला क्षमा करा। या गोष्टीविषयी माझे व दादांचेही आणि तिकडचेही व माझेही बोलणे झाले। त्यावेळी दोघांचेही असे म्हणणे पडले की आपल्या लोकात बायकांच्या देखत काय शब्द उच्चारावे आणि काय नाही याचा पुरुषांना मुळी सुमारच नसतो। कित्येक लोक तर रागाच्या अगर केव्हा केव्हा आनंदाच्याही भरात आले म्हणजे त्यांचे त्यांना भानच राहत नाही। मग त्यांच्या तोंडात जे काही वाईट साईड शब्द येतील तसे उच्चारण्याला अगर बाष्कळपणाच्या अथवा गाढवपणाच्या कोट्या करण्याला ते मुळीच मागे पुढे पाहत नाही, त्यांना त्यात काहीच वावगे वाटत नाही। दादाने तर आपल्या स्वतःच्या अनुभवाने असे आम्हाला एके दिवशी एक उदाहरणही सांगितले। तिकडचे नाव घेऊन तो म्हणाला, काय तुम्हाला सांगू, चांगला प्रतिष्ठित माणूस वकिली करतो परंतु हलकट तऱ्हेचे बोलणे म्हणजे त्याला काहीच वाटत नाही। आपल्या आया बहिणींच्या देखत, त्याच्या घरात राहणाऱ्या बिऱ्हाड्यातल्या बायकांच्या देखत तो आपला जे तोंडाला येईल ते भकत असतो। एक दिवस मी त्याच्या घरातच राहणाऱ्या एका गृहस्थाकडे गेलो होतो। तिथे हे राजश्री बसले होते आणि शिमग्याचे दिवस जवळ आले होते। मग काय विचारता, यांचे ते दिवस म्हणजे अगदी मोठ्या आनंदाचे। मी ज्या गृहस्थाच्या घरी गेलो होतो त्या गृहस्थांचे स्वयंपाकघर औरस चौरस सात आठ हात असेल नसेल तेवढ्यात ते दोघे तिघे भाऊ जेवायला बसलेले। त्यांच्या बायका वाढीत होत्या। त्यांची सर्वात वडील बहीण पोक्तबाई चुलीपाशी बसलेली आणि मी व ते दीड शहाणे राजश्री त्या ठिकाणी मागल्या बाजूला त्यातल्या त्यात अडचण करून गप्पा मारण्यासाठी म्हणून बसलो होतो। त्या राजश्रींना आली लहर आणि त्यांनी दुसऱ्याला काही प्रश्न विचारून या गृहस्थाने काही उलट प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी त्याला इतके हलकटपणाचे उत्तर दिले की काही विचारायलाच नको। बरे काही लाज तरी झाल्या गोष्टीची, मुळीच नाही। या उलट ते गद्धेजी खो खो करून हसतच होते। मला भारी संताप येऊन मी तेथून ताबडतोब उठून चालता झालो। ही हकीकत दादा सांगत असताना देखील संतापल्यासारखा झाला होता आणि खरोखर ज्याच्या तोंडून घाणेरडे शब्द कोणत्याही प्रसंगी निघत नाहीत त्याने हा असा प्रकार घरातल्या बायकांच्या देखत झालेला पाहिला म्हणजे राग येणे व वाईट वाटणे हे साहजिकच आहे। ही गोष्ट ऐकून तिकडे तर काय झाले ते विचारूच नका। गणपतराव, तुम्ही नुसते उठूनच आलात, मी तर त्या गृहस्थाला इतकी अक्षरे निघताहेत तोच मी मध्ये बोलून ते प्रकरण तितकेच थांबवले, कारण असल्या गोष्टीविषयी संताप किती येत असे याच्यात काही नेमच नाही। तेव्हा म्हटले, विनाकारण संताप करीत बसण्यापेक्षा विषय बदलावा हे खरे। दादानेही ते माझे करणे जाणले आणि आम्ही विषयाचा ओघ बदलला। वास्तविक ही सर्व हकीकत पुढे केव्हा तरी सांगायची, परंतु तिची मला आत्ताच आठवण झाली म्हणून सांगितली। हाय हाय, ही हकीकत लिहित असताना त्यावेळी माझ्या मनाची काय स्थिती झाली आहे हे कोणाच तरी कळणार आहे काय? ती तिकडील संतापलेली मूर्ती माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट दिसत आहे। आता ती मूर्ती कधीतरी माझ्या दृष्टीस पडणार आहे काय? बाई यमुनी, तुझे नशीब फुटके त्याला काय उपाय? अगं बाई, पण मी हे काय वेड्यासारखे लिहिते आहे? हे मी आपले चरित्र लिहिण्याला बसताना असा पूर्ण निश्चय केला होता की आरंभापासून शेवटपर्यंत जशा गोष्टी घडल्या तशाच लिहायच्या, परंतु काय करू, मध्ये मध्ये अंतःकरण उचंबळून आले म्हणजे काही राहत नाही। आजोबांच्या वेड्यावाकड्या शब्दांना वाहिलेल्या शब्देवरून एकंदर पुरुषांच्या सवयीवर साधारणपणे लिहिता लिहिता मी कोणीकडच्या कोणीकडेच वाहवले। वाचक हो, तुम्ही आपल्या अनुभवावरूनच पहा बरे, मी जी सवय पुरुषांना असते म्हणून सांगितले ती खरी की खोटी? माझ्या वाचकांपैकी ज्या स्त्रिया असतील त्या तर माझे म्हणणे अगदी अक्षरशः खरे आहे असे मानतील, त्यात यत्किंचित देखील मला शंका नाही, परंतु कित्येक निर्मळ मनाचे पुरुषही त्याचप्रमाणे सांगतील। जे दिवशी आमच्यातून ही सवय जाईल तो दिवस खरा भाग्याचा।
आमच्या तिकडे नेहमी म्हणायचं की याला उपाय एक, पुरुषांच्या समाजात स्त्रियांचा प्रवेश होऊन दळणवळण जास्त वाढले पाहिजे, आणि मलाही ते म्हणणे अगदी खरे वाटते. म्हाताऱ्या माणसाची निश्चय टिकले तर अगदी सतत टिकतात, नाहीतर केव्हाच लयाला जातात, ही गोष्ट काही खोटी नाही. आमच्या आजोबांनी शपथ आणा वाहिल्यावर 8-4 दिवस, फार तर 15 दिवस म्हणा, माझ्या लग्नाबद्दल नाव देखील घ्यावयाचे नाही असे केले. आजी तर एकसारखी तडफड करीत होती. आमचं मेलं काहीच कोणी ऐकत नाही, म्हातारी माणसं झाली म्हणजे त्यांनी आपली वाट धरावी हे चांगलं, त्यांना मग कोणी विचारण असं होतं, म्हणे मुलगी लहान आहे. लहान का झाली घोडी आता, एवढ्यापणी तर आम्ही लग्न होऊन सासरी नांदू लागलो होतो. छे छे छे, आता हे चावटपणेच भारी निघाले आहेत, आता नाही तर केव्हा, न्हाणं आल्यावर का करायचं, जा म्हणावं, येऊ नकोस तू, आम्हीच टाकू लग्न करून, तुझी एवढी प्रतिष्ठा नको, असे एकसारखे तिचे चालले होते. शिवाय होई काय की जो येई तो कसं काय, यमीच्या लग्नाचं ठरलं ना, असे विचारी, आणि बायकांनी तर तिचे नुसते डोके उठवले होते. जिने यावे तिने, हं, हातचं स्थळ जाऊ देऊ नका बरं, असं चांगलं स्थळ मिळायचं नाही, हुंडा 200 जास्त मागितला तर काकू करू नका, तुम्हाला देवानं काही कमी केलं नाही. बरं, स्थळ तितक्या हुंड्याजोगं नाही असं नाही, जितका हुंडा द्याल तितका कमी, असंच तिथे म्हटलं तरी चालेल. बिंदी बिजवऱ्या सकट दागिने, घर चांगलं कुटुंब वत्सल, नुसत्या चित्रावती गोळा करून खाल्ल्या पोरीनं तरी तिचं पोट भरेल. सासू सासरा दीर जावा मुलं लेकरं काही म्हणजे आज त्यांना काही कमी नाही. बरं, दोन्हीकडे हौसेचंच, ती विहीण तर अगदी इतकं देखील कमी करायची नाही. अहो, एवढं कार्य त्यांच्या घरात झालं म्हणजे आता 10-12 वर्षात काही व्हायचं नाही, म्हणून त्यांचा एवढा आग्रह. शिवाय ती म्हातारी आहे त्यांची, तिच्या देखत एकदा त्याचं लग्न झालं पाहिजे म्हणून त्यांची एवढी गळ. अशी त्या बायकांची बोलणी ऐकली म्हणजे मग आजीच्या मनात जे काय होत असेल ते पुसूच नका. तिला तोंड बांधून मुक्क्यांचा मार झाला. स्थळ दोघांच्याही मनास येण्याबरोबर अधिक विचार न करता जिकडे तिकडे बोलल्याप्रमाणे बोलणे चालविले, आणि मग बाबांचे तसे पत्र आले. मग काय विचारता, तिकडून बोलायला जागा नाही, इकडून माझ्या मुलाचे असे पत्र आले, सबब आम्हाला कर्तव्य नाही असेही सांगायची चोरी, तसे सांगावे तर लौकिक जाणार. हां, तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही, आपला मुलगा आपलं ऐकत नाही तर आपण पडावं कशाला असल्या भानगडीत. आजोबांकडे काही बोलायला जावे तर त्यांनी या बाबतीत बोलायचे नाही अशी पक्की शपथ वाहिलेली. जिकडून तिकडून तिला बिचारीला पंचाईत. शेवटी तिला जेव्हा अगदी सळो की पळो झाल्यासारखे झाले तेव्हा एक दिवस काय तिच्या मनात आले, ती आजोबांच्या जवळ गेली आणि अगदी रडकुंडीस येऊन म्हणते, लोक आता तोंड काढू देत नाहीत बरं का, पहिल्यानं जाऊन मुलगा पाहून टिपणं जुळून पाहिली, आणखी आता तिकडचं नाव देखील घ्यायचं नाही, हे काय, त्या पोराला काय अब्रू गेली तर इकडचीच जाईल ना. हे असं पुढे होणार म्हणून जर मला आधी कळतं की नाही तर मग मी या कामात एक अवाक्षर देखील काढलं नसतं, पण आता तसं मुकाट्यानं बसून कसं चालेल. खरंच सांगते, मला अगदी तोंडघशी पडल्यासारखं झालं आहे, आणखी मी जे सारं केलं ते इकडल्या जीवावर ना. असे म्हणून काय कारण असेल ते असो, आजीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते पाहून आजोबांनाही वाईट वाटले. क्वचित आजीच्या तोंडून मी जे सारं केलं ते इकडच्या जीवावर ना, हे शब्द निघाल्याबरोबर खुश होऊनही ते पुढे लिहिल्याप्रमाणे बोलले असतील. अगं जरा धीर धर, सध्या अगदी बोलू नकोस, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, मी त्या पोराच्या बुजगावणीला भिणार नाही. मी साफ त्याला आज लिहिणार आहे, आम्ही या पोरीचं लग्न करून टाकणार, मुहूर्त धरला म्हणजे तुम्हाला पत्र लिहू, आपली मर्जी असली तर सर्वजण या, न आले तरी व्हावा, आम्ही स्वतः देवदेवक बसून कार्य उरकून घेऊ, आपल्याकडून अडेल असं नाही. आपल्याला जरी मुलगी लहान वाटली तरी आम्हाला नाही वाटत, आणखी मुलीवर आपली सत्ता आहे आणि आमची नाही असा आपला समज असला तर तो अगदी चुकीचा आहे, ही खात्री बाळगावी. मुलगी सध्या आमच्या ताब्यात आहे, आम्ही काय पाहिजे तशी व्यवस्था लावू, आपल्या पोराचं जे काय वाटेल ते आपण करा, मुलगी आमची आहे, असं पत्र लिहिलं म्हणजे मग काय करतो, चट येईल, आणि असं पत्र लिहायला मला त्याच्या बापाची देखील भीती वाटत नाही. हे शेवटले बोलणे ऐकल्याबरोबर मला जे हसू आले ते काही केले आवरेना, मी आपली एकसारखी हसत सुटले. त्यात आणखी आजी म्हणाली, हे काय, हे असलं बोलणं, मग काय पुसता, हसू अधिकच वाढले.
आजोबाही त्या दिवशी थोडेसे खुशीत असल्यासारखे दिसले। तेही माझ्याबरोबर हसू लागले आणि म्हणाले, पोरी, त्याच्या बापाचे देखील मला भय नाही असं म्हटलं म्हणून हसतेस का? खोटं का मी म्हटलं? आहे का माझं मला भय? असे म्हणून तेही मजबरोबर हसू लागले। त्यांच्या एकंदर बोलण्याने आजीही आज जरा खुशीत आली होती, तीही हसू लागली। एकंदरीत तो दिवस मोठ्या आनंदाने गेला खरा, कारण संध्याकाळपर्यंत रोजच्याप्रमाणेच काही कुरबुरी न होता आजोबा आणि आजीबाई एकमेकांवर मुळीच न रागावता तो दिवस गेला। मला एके ठिकाणी कुठेतरी असे वाटलेले आठवते की पुढे मोठे थोरले वादळ व्हायचे असले म्हणजे आधी काही वेळ अतिशय शांतता असते, पुढे काही फार मोठे दुःख येणार असले म्हणजे आधी कधी न झालेला असा आनंद होत असतो। कित्येकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की कधी न झालेला असा आनंद आपल्याला झाला की काहींना काहीतरी आपल्यावर संकट येणार म्हणून आपण समजावे। या म्हणण्याचा अनुभव मला बरीक चांगला आला। ज्या दिवशी आता वर सांगितलेला प्रकार झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबांचे एक पत्र आजोबांना आले। ते वाचण्याबरोबर त्यांचे तोंड खरकण उतरले। आजी तेथे जवळच होती। चटकन काय लिहिले आहे पत्रात म्हणून विचारले, परंतु आजोबांनी काहीच उत्तर दिले नाही। ते त्या पत्राकडे पाहत होते। आजीच्या मनात माझ्या लग्नाखेरीज दुसरा विचार नव्हता। तिला वाटले की मागल्या पत्राप्रमाणेच यात काहीतरी असेल म्हणून तिने पुन्हा म्हटलं, का आणखी काही पाणउतारा करण्याजोगं लिहिलं आहे वाटतं? शर्थ झाली बाई या पोराची। ते तिचे बोलणे ऐकूनही आजोबांनी काही उत्तर दिले नाही। तेव्हा तर तिची खात्रीच झाली की दुसरे काही नसावे। ती आणखी विचारू लागली। तो आजोबा संतापल्यासारखे होऊन माझ्या अंगावर आले आणि म्हणाले, खडतर नशिबाची कार्टी कुठली, चल निग इथून, सारा दिवस मोठ्या माणसांच्या जवळ बसायला पाहिजे, चल निघ, निघतेस की नाही? अगं बाई, हे शब्द ऐकण्याबरोबर जी मी घाबरले ती आधी आजीच्या जवळ जाऊन तिच्या आड लपणार होते, पण तो माझा मनातला हेतू आजोबांनी तेव्हाच ताडलासे दिसले। त्यांनी माझा दंड धरून एक चपराक लगावली आणि मला बाहेर घालवून दिली। मी आपली बिचारी बाहेर जाऊन गाल चोळीत भोकाड पसरून बसले, परंतु माझा कड घेऊन आजी आजोबांशी भांडत बसली असावी असे बरीक मला वाटले, कारण शब्द मोठमोठ्याने ऐकू येत होते। त्यात तुम्हाला दयामायाच नाही, त्या पुरीनं काय केलं होतं? एकदाची डोक्यात धोंडा घालून मारून टाका म्हणजे सुटलात, असे काही शब्द ऐकू येत होते। त्यावरून माझा तर्क असा झाला की पत्रबित्र कोणीकडच्या कोणीकडे राहून हाच वाद चालला असावा। पण थोड्या वेळाने अगदी सामसूम झाली। बराच वेळ आजी येईना, मला तर आजोबांच्या पुढे जाण्यास धीर होईना। तेव्हा मी आपली तशीच बसून राहिले। पोटात भुकेने अगदी प्रलय मांडला। बराच वेळ गेल्यावर आजीने मला हाक मारली। त्या सरशी मी तिच्याकडे गेले नाही, कारण माझी खात्री होती की ती लवकरच माझी समजूत घालण्याकरता येईल आणि तो माझा समज खरा झालाच। ती ताबडतोब मला समजावायला आली। तिला पाहण्याबरोबर काय विचारता, आमच्या रडण्याला पुन्हा उकळी फुटली। कडावर कड येऊ लागले, हुंदक्याची तर गणतीच नाही। तिने मला उठवण्याकरता पुष्कळ प्रयत्न केले, दादा बाबा केले, ताई माई केले, परंतु माझे एकसारखे चालूच होते। शेवटी ती देखील त्रासली आणि बस तर अशीच, मग तेच येऊन तुला उठवतील, असे म्हणून जाऊ लागली। तेव्हा मी जास्तीच मोठा सूर काढून पाय आपटीत तिचा पदर धरून गेले। तिने पुन्हा समजावणी चालवली। इतक्यात आजोबांचा आवाज ऐकू आला। अर्थातच माझी समजूत होऊन ताबडतोब मी सरळसूत झाले। आजीने मला अंग धुण्यास घातले आणि परकर चोळी नेसवून लाडू खाण्यास दिला। इतके सगळे चालले होते खरे, पण आजीचे चित्त काही ठिकाणी नव्हते असे दिसले। ही गोष्ट माझ्या विशेष ध्यानात आली। दुपारच्या जेवणाच्या वेळी, कारण त्या दिवशी दुपारी आजोबा आणि आजीबाई एकमेकांशी बोललीच नाहीत, एकदा आजी काय ती, मग आता दुपारी उत्तर लिहायचंय ना मंडळींना इकडे पाठवून दे म्हणून, छे बाई सारा दिवस काळजी, इतकेच म्हणून थबकली, कारण आजोबांनी खूप रागाने तिच्याकडे पाहिले। तोंडातून अक्षर देखील काढले नाही, पण एकंदरीत मी एवढे समजले की काही ना काहीतरी विलक्षण मजकूर त्या पत्रात असावा। असो, रोज जेवणावर काही ना काहीतरी वाद होऊन आदळापड चालावयाची, आज त्यातला प्रकार काहीच नाही। आज त्यांना संताप आला होता हे तर स्पष्ट दिसतच होते, परंतु त्यात काही ना काहीतरी खेदाला कारण असावे असेही वाटत होते। त्यांचा संताप आज अगदी मनातल्या मनात घुमसत होता असे दिसले। हे सगळे मी फारच चोरून पाहत होते,
कारण त्या दिवशी काही मान वर करून पाहण्याला सुद्धा मला धीर नव्हता। दिवस कसा तरी निघून गेलाच, संध्याकाळ झाली, मी नित्याप्रमाणे झोपीही गेले, परंतु पहाटे जागी झाले व पाहते तो आजी आपली उठून बसलेली। आजी इतक्या पहाटे कधी उठत नसे, आपली जागी असे, म्हातारपणामुळे तिला आता झोप येत नसे, त्यामुळे ती अर्थातच जागी होई लवकर, पण आजच्यासारखी पायावर पाय टाकून निश्चित बसलेली नसे। हे आज नवीनच पाहून मी तिला, आजी अशी का ग बसलीस, बाबांचं पत्र का ग आलं, असे विचारले। आजीला मी हा प्रश्न विचारला, परंतु ती काहीच बोलेना। माझी मोठी खात्री असे की आपण काही विचारले आणि आजी आपणास सांगणार नाही असे कधी होणार नाही। दुसऱ्यांचं काय असेल ते असो, परंतु माझा अनुभव असा आहे की मुलास आजी म्हणजे एक परमदैवत असते। प्रत्यक्ष आईबद्दल देखील त्यांना इतकी ममता व खात्री वाटत नाही, इतकी आजीबद्दल वाटत असते। कोणी काही देईना, आजीजवळ जाताच ते आपले मिळावयाचे। कोणी आपल्यास मारले, आजीजवळ गाऱ्हाणे नेताच त्याचे निरसन व्हायचे आणि मारणाऱ्यास चांगले बक्षीस मिळायचे। कोणी दटावले किंवा धाक दाखवला तर मी आजीला सांगेन, असा महामंत्र म्हणता सटर फटरांची त्रेधा उडायची। अपराध जरी आपला असला, सर्वथा जरी चूक आपली असली, तरी आजीकडून खरा न्याय मिळायचा आणि तो नेहमी आपल्या वतीने। अशा एक की दोन गोष्टी आजीच्या चांगुलपणाबद्दल सांगू। अहो, तिला कोठेही काही मिळो किंवा घरात आणले जाऊ, त्यातला बराच अंश नातवंडांसाठी ठेवला नाही असे व्हायचेच नाही। घरात झालेल्या चांगल्या चुंगल्या जिन्सांचा भाग उघडउघड जितका मिळावायचा, त्याच्यापेक्षा दुप्पट तरी आजीकडून नातवंडास एकीकडे मिळावायचा। यात जर एकुलते एक नातवंड असले किंवा एक दोन नातवंडातून आजीच्या विशेष आवडीचे नातवंड असले, तर मग काही विचारूच नका। त्या नातवंडांच्या सारखी चैन कोणाचीच नसावयाची। आमच्या घरी जरी फारशी मंडळी नव्हती व मी कधी आजीजवळ फार दिवस एकसारखी नव्हते, तरी पण तिची मर्जी मजवरच फार असे, आणि लोकही त्याप्रमाणे म्हणू लागले तो ती जरा तोंडानेच, मला काय, तीही सारखी, गणू सारखान सारीच सारखी, असे म्हणे। तरी पण मजवरच तिचे प्रेम अधिकाधिक बसत चालल्याचे दिसून येऊ लागले। त्यात आणखी मजा ही की पोरीच्या जातीला स्वाभाविक असा जो लागवीपणा, तो माझ्यातही बराच असल्यामुळे मी तिची मर्जीही सांभाळत गेले। अशी एकंदर अनेक कारणे होऊन माझी आजीवर व तिची मजवर अधिकाधिक ममता जडत चालली। तेव्हा आपण काही विचारले असता आपणास आजी खास सांगेल असे वाटून मी तीस वरील प्रश्न विचारला, यात नवल नाही। मी प्रश्न केला खरा, पण त्याचे उत्तर मुळीच मिळाले नाही। कदाचित मी म्हटले ते तिने ऐकले नसेल असे समजून मी अर्धवट उठून आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले व आपले हात तिच्या गळ्याभोवती घालून तिचे तोंड खाली करून मोठ्या कळवळ्याने तिला म्हटले, ए आजी, तू आज अशी का ग बसलीस, बाबांच्या पत्रात काही आहे होय? तरी उत्तर नाही। तेव्हा मी आपले तोंड आणखी तिच्या तोंडाजवळ नेऊन म्हटले, हे ग काय आजी, तू आज बोलत नाहीस, अशी का बसलीस, सांग मला। हे ऐकून ती लागलीच म्हणाली, यमे, तुला काय पुरीला सांगायचं आहे? उगीच निजायचं टाकून एव्हापासून कशाला जागी होऊन बसली आहेस निजमुकाट्यानं? हे ती बोलली खरी, परंतु तितक्यात ऊन ऊन पाण्याचा थेंब माझ्या हातावर पडला। त्यावरून तिच्या डोळ्यावाटे पाणी येत असावे असा माझा तर्क झाला, आणि मग मात्र वाटले की काहीतरी विलक्षण झाले असावे। मी आपली लहानपणापासून मोठी चौकस असे, कोणतीही गोष्ट असो, ती आपल्या देखत घडली आणि आपल्यास समजली नाही तर मला चैन पडायची नाही। हर तऱ्हा करून ते काय आपण समजून घेतले पाहिजे असे आपले मला वाटे। इतकेच नव्हे तर त्याबद्दल मोठी उत्कंठा वाटून ते पक्केपणे समजून येईपर्यंत मनाला मोठी चुटपुट लागायची। ते समजण्याकरता हजारदा हजारांना प्रश्न करायचे आणि लत कोडग्याप्रमाणे धुडकावून लावले तरी मनातली उत्कंठा काही जायची नाही। बाहेरून मात्र त्यांच्यावर संतापून गेलेसे दाखवावयाचे। हा अवगुण मी याला अवगुणच समजते, कारण कोणतीही गोष्ट काय मर्यादेच्या बाहेर जाऊन ती आपल्यात न राहता आपण तिच्या ताब्यात राहिलो म्हणजे तिला अवगुणाचे स्वरूप येते। माझ्या अंगी अजून देखील थोडा बहुत आहेच, कारण लहानपणापासून तो अंगातून निघून जाण्याजोग्या गोष्टी फारच थोड्या घडल्या। उलट तो गुण माझ्या अंगात अधिकाधिक मुरून जाईल अशाच गोष्टी अतिशय घडल्या। ज्यांचा माझा जन्माचा संबंध, त्यांच्या समुपदेशाने वास्तविक ही खोड निघून जावयाची, परंतु ती खोड जास्त जडण्यास तिकडे कारण व्हायचे। दिवसभर बाहेर कुठे कॉलेजात वगैरे असावयाचे,
तेथे काही फूस झाले तरी ते मला येऊन सांगितल्याखेरीज राहावयाचे नाही. आम्हाला बायकांना काही मौज वाटायची नाही, काही समजायची नाही. अशी गोष्ट एखादी वेळ मला तितके सांगायचे झाले की मी मेली म्हणे देखील की जे ते मला येऊन सांगायचं काय हे. पण हे म्हणणे आपले वरवरच हो, मनातून तर आपल्याजवळून एवढी देखील गोष्ट चोरून ठेवीत नाहीत हे पाहून कितीतरी गर्व वाटे. पण मी लहानपणची हकीकत लिहित असताना या पुढल्या गोष्टी आधीच कशाला आठवते, यापासून मनाला उद्वेग मात्र होतो. तेव्हा या माझ्या स्वभावाला अनुसरूनच माझे आजीजवळचे वर्तन होते. आजीने मला वरील उत्तर दिले, परंतु मी आपला लघळपणा न सोडता तिच्या गालाला माझा गाल लागेपर्यंत तोंड तिच्या तोंडाजवळ नेऊन अतिशय लढिवाळपणाने, हे काय बरं आजी, तू अशी बसलीस की नाही म्हणजे मला नाही बरं वाटत, मला सांगच काय झालं ते, असे म्हटले. जणू काय आता आपल्याला कळण्याबरोबर त्याचा परिहार करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आहेच. आहा हा, त्यावेळचे ते आमचे दोघींचे चित्र आज अगदी माझ्या डोळ्यापुढे चक्क दिसत आहे. आणि परमेश्वरा, असे आनंदाचे दिवस आता मला पुन्हा कधीही दिसावयाचे नाहीत. असे मनात येऊन तर जे दुःख होत आहे ते काही पुसूच नका. असो, इतके मी अगदी लघळपणाने विचारले तरी आजीने, काही नाही ग पोरी, तुला की नाही यमे, भारीच जेते विचारायची खोडी, पोरीच्या जातीला काय, एकदा सांगितलं गप्प बसायला तर गप्प बसावं, नी जशी नीट अन झोप येत नसली तर मी दोन भोपाळ्या म्हणते ते ऐक, नाहीतर व्यंकटेश स्तोत्र म्हणते ते ऐक. असे म्हणून लागलीच, उठी लवकर वनमाळी, उदयाचळी मित्र आला, ही तिची नेहमीची भोपाळी तिने म्हणण्यास सुरुवात केली. तिच्या तोंडून भोपाळी ऐकणे फारच आनंदकारक असे, तिचा कंठ मधुर असे असं नाही, परंतु भोपाळी अगर कोणतेही भक्तिरसाचे गाणे म्हणताना तिचे सर्व अंतःकरण त्यात अगदी गढून गेले आहे असे वाटे, आणि ती मधून मधून मला त्या गाण्यातला अर्थ सांगे. तिची पहाटे भोपाळ्या म्हणण्याची वेळ झाली म्हणजे मी आपली त्यावेळी जागी होई. कधी कधी ती व्यंकटेश स्तोत्र म्हणे व त्याचाही मधून मधून मला अर्थ सांगे. हे सर्व मला गोड लागे. परंतु आपण विचारले त्याचे उत्तर न देता आपला निषेध करून जेव्हा तिने आपल्या भोपाळ्यासच सुरुवात केली तेव्हा मला ते मुळीच गोड लागले नाही. उलट मी तिजवर रुसून आपले पांघरून अगदी पायापासून डोक्यापर्यंत ताणून व त्यात सर्वांग गुरफटून टाकून घोंगट घालून बसले. थोडासा वेळ झाला, अजून आपणास यमे अशी का तू निजलीस, तुला रुसायला काय झालं, असे आजी काही विचारत नाही, ती आपल्या भोपाळ्या म्हणत आहे. हे पाहून आपले रुसणे आजीच्या लक्षात आले की नाही याविषयी मला शंका आली. तेव्हा मुद्दाम तिच्या अंगासरशी जाऊन मी चळवळ करू लागले. किंबहुना मी आपल्या अंगाचा गुधडाच मांडला म्हटले तरी चालेल, पण हं, हे काय, नीट निज, या पलीकडे काही तिच्या तोंडून शब्द निघाले नाहीत. पण मला तेवढेच तिचे शब्द पुरले. मी लागलीच, मी नाही जा, मला आपलं असंच करायचं, पण आता मुळी कधी काही विचारायचीच नाही मी तुला, असे जो म्हटले तोच बाहेर कोणी दार उघडा हो दार, आई आजी अशा हाका मारीत आहे असे ऐकू आले. मी ते शब्द तेव्हाच ओळखले आणि त्या भरात रुसणे बिसणे विसरून जाऊन आजी आजी बाबा आणखी दादा हाका मारतायत असे म्हटले. इतक्यात पुन्हा हाका आल्या. मग तर संशय निवृत्तीच झाली आणि आजीने जाऊन दार उघडले. त्याबरोबर मंडळी आत आली. बाबा, आई, दादा, आणखी आमचा गडी शिवराम अन आईच्या कडेवर तो सुंदरीचा हणगोबा. 3 वर्षाची जवळजवळ झाली पण आपली कडेवर बसायची. ही मंडळी एकाएकी आलेली पाहण्याबरोबर मला फारच आश्चर्य वाटले, कारण आधी काहीच कुणकुण देखील नव्हती यांच्या येण्याबिण्याची. त्याला माणसं इकडे पाठवून द्यायला लिहायचं ना, एवढे आजी आजोबांजवळ काय म्हणाली तेवढेच, पण माझ्या कुठले लक्षात. दादा आलेला पाहून मला मात्र विशेष आनंद झाला. आणखी मी झटकन उठून आपला चिमुकलासा खोपा नीट करीत व केस सावरीत त्याच्याजवळ गेले व मोठ्या आवडीने सुंदरीलाही ये म्हणून तिच्यापुढे हात केले. परंतु ती पोरगी होती अर्धवट झोपेत आणि मी तिला बोलावणार, मग काय विचारता. तिने मुरका मारून जी मान फिरवली ती काही विचारूच नका. ही मंडळी आल्याने आजी किंवा आजोबा यास काही आश्चर्य वाटलेसे दिसले नाही. आज नाही उद्या यायचीच असे त्यास ठाऊक असावे असे दिसले. दादा आल्यामुळे माझी मात्र चैन उडाली. प्रथम जसे थोडेसे एकलकोंड्यासारखे वाटत असे तसे वाटण्याचे काही कारण उरले नाही. मी आपली जात असे शेजारी पाजारी खेळायला, पण दादाची काही मजा निराळीच असे.
त्याचा स्वभाव नकले असे. शिवाय निरनिराळे खेळ व युक्त्या काढण्यात त्याचा हातखंडा असे. तो मोठा युक्तिवान असे. त्याला आपली चित्रे काढण्याचा थोडा बहुत नाद असे. कुठे बोरूची ताटी घेऊन ती सोलून त्याची गाड्याघोडी तयार करावी, कुठे कागदाचे फुगे करावे, एक नि दोन. तो आपला सगळ्या कामात अगदी तरबेज असे. अहो, आमचे पोरींचे खेळ, सागरगोटे वगैरे यात देखील तो आपला तयार. त्याने आपली माझ्यावर आटकी हटकून लावावी आणि मग मला चिडवावे, आणि मी त्यास रांड्या राघोजी नाहीतर बायकात पुरुष लांबोडा असे काहीतरी म्हणावे. मग त्याने रागवावे, मीही रागवावे, आणि थोड्याच वेळात त्याच्याकडे जाऊन लघळपणा करून सल्ला करावा. अशी आपली मजा नेहमी चालायची. तरी पण आमचे दोघांचे प्रेम फारच असे. मला यत्किंचित जर काही कोणी उगीच बोलले तर त्याला मोठा राग येऊन तो माझा कैवार घेई. मीही तशा प्रसंगी त्याच्या संबंधाने तसेच करी. आई तर नेहमी म्हणे की हे दोघे इतकी भांडतात सवरतात आणि लागलीच क्षणभरात एक कशी होतात. अगदी लहानपणी, म्हणजे मी सरासरी 1.5-2 वर्षाच्या वयाची असताना, आई नाही तर आजी अशी मजा सांगते की गणूला कोणी दटावलं किंवा रागभरलं की या पोरीनं आपलं भोकाड पसरावं. आपली हिची मजा पाहण्यासाठी हिच्या देखत मुद्दामच लोक गणूच्या अंगावर खोट्या रागाने ओरडत, आणि मग हिने एकसारखं जे रडावं ते इतकं त्याने तिची समजूत करून तिला उगी करीपर्यंत. आतले कारण काय असेल ते असो, पण दादाच्या बद्दल माझ्या मनात अतिशयच प्रेम आहे खरे, आणि मला वाटते त्याच्या मनात माझ्याविषयी फार फार प्रेम आहे. असे बहीण भावंडांचे प्रेम फारच क्वचित, यात शंका नाही. अहो, आम्ही लहानपणापासून कधी एकमेकांपासून काही गोष्टी चोरून ठेवल्या नाहीत. तसेच मला काही नवीन कळले मग ते कुठे फूस झालेले का असे ना, मी त्याला जाऊन सांगायचे, आणि त्याचीही तसेच होते. तो आल्यावर आमचे सकाळचे खाणेपिणे झाल्यावर मी त्याला आपले घरकुल वगैरे दाखवले. आजीने काही नवीन चुली घालून दिल्या होत्या, बोळकी करून दिली होती, ती त्याला दाखवली. तरी एकाएकी बाबा आई वगैरे मंडळी एकदम का आली हा प्रश्न केव्हा एकदा त्याला करीन असे मला झाले होते. पण आई आजी इकडे तिकडे करीत होत्या. त्यांनी ऐकल्यास आणि विशेषतः आईने ऐकल्यास आपल्याला दादाकडून काही कळायचे एकीकडेच राहून न कळायची तजवीज होईल व न जाणो आणखीही काही बक्षिसी मिळेल असे वाटून मी आपली बोलले नाही. त्यात आणखी बाबा आलेले, ते म्हणजे जमदग्नीचाच अवतार, काय करतील आणि काय नाही. तथापि आम्ही थोडीशी बाहेरबिहेर गेलो तितक्यात मी संधी साधून दादाला प्रश्न केलाच. परंतु दादा मला म्हणाला, यमे, मी मघापासून 4 म्हटलं की तुला सांगावं म्हणून, पण की नाही, आईने अगदी मला मुकाट्यानं राहण्यास सांगितलं आहे. कुठे कुठे, अगदी कोणाजवळ बोलता कामा नये असं तिचं अगदी निक्षून सांगणं आहे. आणि तुला सांगितलं म्हणजे तू कुठे बोलली आणखी कुठे नाही याचा काही नेम नाही, तेव्हा न सांगावं तेच चांगलं. असे ऐकताच मी त्याला, बरे हो दादा, तू देखील असं करू लागलास का असे म्हणून व पुष्कळ गयावया करून त्याच्या मागे लागले. त्याच्या मनातून सांगावयाचे नव्हते असे नाहीच, तो आपली माझी मजा करीत होता. शेवटी सांगतो, पण पहा, जर कुणाच्या कानावर तुझ्याकडून गेलं तर मग पुन्हा म्हणून तुला कोणतीही गोष्ट सांगणार नाही. इतकंच नाही तर मी तुझ्यावर काडीभर देखील विश्वास ठेवणार नाही असे 3-3 बजावून सांगून तो अगदी माझ्याजवळ आला. त्याने आपले तोंड माझ्या कानाशी अगदी आणले, इकडे तिकडे पाहिले आणि काय होते ते सांगितले. ते ऐकल्याबरोबर तसे का झाले वगैरे जरी मला कळले नाही, तरी पण झाली ही गोष्ट फार वाईट झाली असे मला तेव्हाच वाटले. माझ्या वयाच्या मानाने मी कित्येक गोष्टीत जरी अगदी वेंधळी होते, तरी कित्येक गोष्टीत माझ्या इतकी समजूत फारच थोड्या मुलींना असेल अशी स्थिती होती. दादाने सांगितलेली गोष्ट ऐकताच माझे तोंड उतरले व त्याचेही उतरले. आम्ही बहीण भावंडे एकमेकांकडे टक लावून क्षणमात्र उभी राहिलो होतो. शेवटी मी त्यास म्हटले, मुळीच? त्याने उत्तर दिले, नाही, अजून मुळीच असे नाही, पण परवा कृष्णाजी पंत म्हणत होते आणि जवळ की त्याचा काहीच नेम नाही. आम्ही आणखी काही त्या संबंधानेच बोलणार तेवढ्यात आजीने दादास हाक मारली. तेव्हा आम्ही दोघेही परसातून आत घरात गेलो. दादाने गोष्ट सांगितली ती माझ्या मनात आपली होतीच, पण किती जरी माझी समजूत माझ्या वयाच्या मानाने प्रौढ असली तरी मी लहान होते, आणि त्या वयाला योग्य जो विसराळूपणा तोही माझ्या अंगात अगदी ओतप्रोत असल्यामुळे थोड्या वेळात मनातून सर्व नाहीसे झाले.
बाबा आई वगैरे मंडळी आल्यानंतर 2-3 दिवसांनी दुपारच्या सुमारास काय असेल ते असो, आजोबांच्या खोलीत कडाकडीचे भांडण सुरू झाले असावे असे आम्हास वाटले. मी दादाला तसे काही म्हणणार तोच आमच्या कानी पुढील खूप रागाने उच्चारलेले शब्द पडले. ते शब्द एवढेच, तुम्हाला कोणी त्याची पंचायत सांगितली आहे? माझ्यावर जर प्रसंग आला तर माझे मी पाहून घेईन, करणारा मी, निस्तरणारा मी. हे शब्द बाबाच्या तोंडचे होते. आजोबांचेही तोंड काही स्वस्थ नव्हते, तेही सडकून बोलत होते. प्रकरण जास्त जास्त पेटत असं चाललेलं दिसलं. इतक्यात आईने आम्हा दोघांना परसात बोलावले आणि मागल्या दाराने आम्हाला बरोबर घेऊन ती शेजारच्या घरी गेली. त्यावेळी काही मला तिच्या त्या करण्याचा उद्देश मुळीच समजला नाही. अहो, मी आपले घर सोडून कधी देखील दुसऱ्याच्या घरी जाऊन बसावयाची नाही, पण त्या दिवशी चांगली 4 घटका बसलो. आणखी आम्हाला घेऊन त्याचे कारण मला पुढे चांगले कळले. आमची आई म्हणजे एक अद्वितीय बायको होती. तिच्या एकंदर स्वभावाबद्दल मी एकदा लिहिलेच आहे, परंतु तिची चतुरता आणि दक्षता ही तर काही अवर्णनीय होती. त्याचप्रमाणे तिच्यासारखी बायको मी तर कधीच कुठे पाहिली नाही. अमुक संकट आले आणि तिचा सगळा धीर नाहीसा झाला असे कधी झाले नाही. मागल्या पुढल्या गोष्टीचे धोरण धरून सर्व गोष्टी तिने करावयाच्या. तिच्या पाठीमागे आमचे बाबा तर तिची अनेक वेळा यथास्थित स्तुती करीत, मात्र ते थोडेसे खुशीत असावेत. या तिच्या चतुरतेला अनुसरूनच तिचे त्या दिवसाचे वागणे होते. बाबांचा आणि आजोबांचा वाद सुरू झाला म्हणजे एकमेकांच्या तोंडून काय शब्द निघतील आणि काय नाही, आणि त्या भांडणाची मजल कोठपर्यंत जाईल आणि कोठपर्यंत नाही कशाचा नेम नसे. तेव्हा असले विचित्र बोलणे आम्हा पोरांच्या कानावर मुळीच न पडणे चांगले असा विचार करून तिने आम्हाला घरातून बाहेर नेण्याची युक्ती योजली. खरोखर ती जितकी शांत, चतुर, दक्ष होती तितके बाबा शांत असते व तिचे नेहमी ऐकते तर त्यांना अतिशय सुख होऊन आम्हा मुलांना मिळाले त्याच्यापेक्षा फारच उत्तम शिक्षण मिळून ओळ फार चांगली लागली असती. मिळाले एवढे काही वाईट मिळाले नाही, परंतु ते एकतर्फी होते. बाबांच्या तर्फेने त्यात पडावी तशी भर पडत नसे. आमच्या शिकण्याच्या, माझे कसले मेले दगडाचे शिक्षण, मला धड ट फ करायला देखील येत नव्हते. कधीकधी शाळेत जाऊन 2 अक्षरे शिकले असेन तेवढीच, पण दादाच्या शिक्षणासंबंधाने तरी काय. लहर लागली म्हणजे एखाद्या दिवशी नंबर मिंबर विचारायचा, खाली बिली असला तर का वगैरे थोडी बहुत चौकशी करावयाची. थोडीशी तब्येत नादुरुस्त असली तरी त्या बिचाऱ्याला विनाकारण 2-4 चापटा बसायच्या. ही काय ती त्यांची काळजी. आई मात्र आम्हाला न मारता तिचा खरा धाक असे. बाबांचा धाक मार खाण्याच्या भयाने, आईचा धाक कशाने वाटे ते सांगताच येत नाही. माझे हे चरित्र लिहिताना आईबापांचे वर्णन मी हे तिसऱ्याने लिहित आहे, परंतु काय करू, प्रसंग आला म्हणजे आईची स्तुती केल्याखेरीज मला राहवत नाही. पण आता त्यांचे चरवित चरवण करायचे नाही असा एकदा निश्चय करून मी आपला पुढला इतिहास सांगते. बराच वेळ शेजारी बसल्यानंतर आई व आम्ही घरी परत आलो तेव्हा भांडणाचे अगदी नाव देखील नाहीसे झाले होते. सायंकाळी बाबा बाहेर गेले, रात्री जेवणी खाणी झाली, परंतु त्यांचे व आजोबांचे यत्किंचित देखील भाषण नाही. त्यांनी रात्री निजायचे पूर्वी शिवरामला हाक मात्र मारली व त्यास, अरे उद्या सकाळी पहाटे आपल्याला इथून जायचे तर एखादी गाडी आण पाहू, अन इथे सोडून त्याला विसार दे, पहाटे 3 वाजता उठ बर का, इतके म्हणून ते जाऊन निजले. ते जाणार याच्याबद्दल मला काही वाटले नाही, पण दादाला नेणार की काय याचीच काय ती मला मोठी भीती होती. परंतु दादा व आई येथेच काही दिवस, म्हणजे ज्या कारणामुळे त्यांना येथे आणून ठेवले त्या कारणाचा निकाल होईपर्यंत राहायची असा बेत झाला होता. पहाटेच्या सुमारास बाबा व शिवराम दोघे निघून गेले. शिवराम फक्त त्या स्टेशनपर्यंत पोहोचवण्यास गेला. तो आमच्याजवळ सुंदरीला सांभाळण्यासाठी व घरातले काम करण्यासाठी राहावयाचा होता.